यावेळी उद्धव ठाकरे यांनी सोरेन यांची अटक आणि अजित पवार यांच्या संदर्भातही वक्तव्य केलेलं आहे. सोरेन यांना एका बाजूला अटक तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांना क्लीन चिट. भाजपात आल्यानंतर कारवाया बंद होतात हीच मोदी की गॅरंटी असं म्हणत उद्धव यांनी भाजपावर घणाघात केलाय. सोरेनला तुरुंगात काय टाकताय निवडणुकीच्या तोंडावर? 400 पार होणार आहेत ना, मग पहिले 400 पार व्हा मग टाका तुरुंगात. मग घाई घाईने राम मंदिर का केलं? 400 पार व्हायचं होतं आणि राम मंदिर करायचं होतं. पण तुम्हाला राम मंदिर पण पाहिजे, नितीश पण पाहिजे, जे पाहिजेत ते येत आहेत त्यांना काही नाही.